डोंबिवली नांदिवली येथील टेकडी परिसरातील धक्कादायक घटना। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, हल्लेखोर पती पसार। चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली नांदिवली टेकडी परिसरात आज दिनांक 1 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। या हल्ल्यात पत्नी सुरेखा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी राजू हिवाळे यांच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजू याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत। मानपाडा पोलिसांच्या हद्दीत 307 गुन्हा दाखल आहे। यामध्ये नांदिवली येथे राहणारे अनिकेत राजू हिवाळे याने स्वतःच्या वडिलाविरुद्ध तक्रार दिलेली आहे। वडील राजू हिवाळे याने त्याची पत्नी सुरेखा हिला चारित्र्याच्या संशयावरून पोटावर चाकू मारून जखमी केलेला आहे। जखमीवर इलाज चालू असून मानपाड्याचे सिनियर पी आय कदमाने व त्यांची टीम सदर गुन्ह्याचा तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली।